बरं कोमल, नको गरडू आता, एवढं लग्नाचं घर आहे. हां काय होतंय ना, या परीमोहन एका तिला इकडं बसावं लागतंय, एक तिला धरू, तिकडे सगळे कार्यक्रम चालू आहे. महादेवच्या पिंडीवर टरबुजाची फोड, कांतीलालचं बोलणं साखरेहून गोड. बरं झिंझिन झिन्यात बसली मी, नाही कंचुड्या अंगात गुलाल भांगात जाळफळ टिकलांगा मोठी गेली पाटलाच्या वाड्यात पाटलीन ते नाव सांगते नाव कशाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकाने भरले ताट शंकराचं नाव घेते समायला आले 360. इकडे बघा मांडव चालू आहे आपला हळदीचा. विजयभाऊ करताय बाबा, विजयभाऊ अशी म्हणाले मांडव करायसाठी. आणि माझे मामा पण आहे. मी तुझं फिर तुझं हाय कर एकदा, कपडे घालून जा ना. हां जा पटक पळ. आणि आज आमच्याकडे पाणी पण आलंय नळाला, त्यामुळे जरा पाणी पाणी झाले. पाला आणलंय बघा, जांभूळ आणि आंबा. ओके मामा, जर इथं काय करू माहिती का, खाली नाही का एखादं बरणी बरणी का माती भरून त्यामध्ये रोवून देऊ. चालतं पाहतो. तर हा बघा आपला मांडव तयार झालेला आहे आणि इथं देवकुंडीचा कार्यक्रम चालू आहे. महादेव उलटीने बसला की शिजाचे महादेव. कोमल आवाज येत अस. हे कोमल झोपली असून ती नाही इकडं, नाही झोपली अजून, कधी झोपली नाही. तर इथं देवकुंडीचा कार्यक्रम चालू आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल प्रत्येकांच्या घरी ज्यांच्या घरी लग्न असतं ते देवकुंडी बसवत असतात. तिथं आपल्या हिशोबानं आपल्याला जे माठ असतात ते ठेवायचे लागतात, कारण की का खेडेगावामध्ये आजही लोक जे आहे मोठे राजणं ठेवतात. तर आमच्या इकडे राजणे वगैरे काही भेटत नाही किंवा ठेवतही नाही, तर आमच्या इकडे सगळं हे छोटे छोटे माठं ठेवतात. आईना आणि दादाने त्याची पूजा केली आणि आत्या ज्या आहे आमच्या म्हणजे लहान आत्या, त्यांना सकाळी काय केलं, सगळ्या बायांना घेऊन गेल्या पंचमुखी महादेव मंदिरात. तर तिथं जी परेशानी झाली म्हणजे घरी लेडीज नव्हती, तर ओवाळायला वगैरे लेडीज लागतात ना, तर घरी कोणीच नव्हतं म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे आई थोडी टेन्शनमध्ये होती सकाळपासून. इकडे पाहून घ्या, इकडे पाहून. महादेवच्या पिंडीवर टरबुजाची फोड, कांतीलालचं बोलणं साखरेहून गोड. बर महादेवच्या पिंडीवर बेलवाती वाकून संत स्नाथ नाव घेते देवकुंडीच्या अगदी उलटच नाव घेऊ. चला मामी या तुम्ही बांधा, एक चला घ्या मामी नाव घ्या. चला चला मामी नाव घ्या. झिंझिन झिन्यात बसली मी, नाही कंचुडे अंगात गुलाल भांगात जाळफळ टिकलांगा मोठी गेली पाटलाच्या वाड्यात पाटलीन ते नाव सांगते नाव कशाचं हळदी कुंकाचं हळदी कुंकाने भरले ताट शंकराचं नाव घेते समायला आले 360. म्हणलं बोलल्यात काय. चला अजून एक कोण आहे हळदी. तर इथं देवकुंडी वगैरे आपली झालेली आहे, बसवून झालेली आहे, बसून झालेली पूजा बाकी आहे, पूजा होईल थोड्या वेळामध्ये.
इकडे देवकुंडी करून करणं चालू आहे आणि कोमाचा मूड खूप अप झालेला आहे. काय झालं कोमा तुला? इकडे बघ. हा ऑफ म्हणलं तर ऑफच पाहिजे का? इकडे बघ. ए हिराईनी ए कोमल काय रडतीयस तू? हा काय झालं तुला? इकडे पाय माझ्याकडे, माझ्याकडे पाय, इकडे बघ. ओय झोपली ती? बघ कसे टपाटपा असू घाले. का बरं कोमल नको का रडू आता? एवढं लग्नाचं घर आहे. हा काय होतंय ना, या परिमोह नाही का, तिला इकडे बसावं लागते. एक तिला धरू, तिकडे सगळे कार्यक्रम चालू आहे म्हणून हा सगळा इश्यू होत आहे. आणि तिला जरा उदास होईल ती या गोष्टीमुळे. ही परी सोडवण्याच नाही तिला. काय तुला जाऊ दे होय सगळं. इकडे पाय, इकडे पाय, इकडे बघ. अय अय हिरोईन कोमल, ए कोमल जरा स्ट्रॉंग बन भाई. सब चलते रहता है. चल आप दुकान जाए बर पटकन. चल बर भाई झोपली की पाय बर एकदा. नाही झोपली अजून? तुला झोपायचं का कसं तुला? हा तुला झोपायचं का कसं? किती वेळ झाला तुला झोकत येईल ती? हा नाही तर होय बाय. चल उठ लवकर, डोळे लाव, डोळे लाव लवकर, लवकर डोळे लाव. जरा पाऊन तासापासून झोका द्यायला लागली तुला ती. हा रडू नाही, चल डोळे बंद कर. रडायचं नाही, चल डोळे बंद कर, डोळे बंद कर लवकर. मग झोका देऊन तुला काय झोका द्यायसाठी बसली का दीदी? झोपायचंय का? काय यायचं बाहेर? काय करा मित्रांनो सांगा बरं. हे असं असलं की सांगा किती काम बाकी आहे कोमल? किती काम बाकी आहे लग्नाची? किती काम बाकी आहे? किती बाकी तू सांग आता. तू कानातली इकडचं पडायचं पडायला आलं बाई. परी, ए परी, परी झोपायचं तुला? तू झोपायचंय का? का जायचं बाहेर? ती झोपत पण नाही ग. किती वेळ झाला कोमल? किती वेळ झाला झोपत येते तू? हा मग तो इलेक्ट्रिक झोका आहे त्यामध्ये टाक म्हटलं तर त्यामध्ये भी ती जवळ पाहिजे, माय पाहिजे तिला. हे बघा आता मी झोका झाला ना पाकशी रेड. हा ठीक मग सोड तुम्ही देतो. काय करा तुम्ही सांगा बरं. हे असं असलं की अवघड काम आहे बाबा. इकडे यांचे काम चालू आहे तुला माहिती आहे का तिथे? कोमल अक्षरशः आज रडली पुरीसाठी. म्हणजे तिकडं देवकुंड चालू होतं, तिकडे पाच बाया लागू लागल्या आणि बाई तिकडे पोरीला धोका दिली आणि पोरगी ऐकायला तयार नाही. काय करा सांग आता. मग तिला जीवार यायला ना आता. तिथे डान्सची जी प्रॅक्टिस केली ती डान्सच्या वेळेस बी तसं करा आता परीनं. काय करायला पडेल दादा साहेब? तेवढंच करावं लागेल पाहू आता. काय माझ्या अंगावर फेकलं काय? मग हे काय बेसिन मध्ये फेकली होती? काय भाजी आज पाहुणे ना? मुठे नाही ग, मुगाची मटकी आहे आणि पोळ्या आहे. हे चुरमा पण करणार आमची मामी. तुम्ही करता का मामी? मामीच करायचं. हा फक्त थोडं तेल कमी टाक जाता. तेल कमी टाक जरा, आम्हाला आवडले ना. चिकू आणलेले 3 किलो आपण गॅस आणि द्या वाटून द्या करायला. ती मशीन बी जरा दम धरा ना कपडे धुवासाठी, कारण लाईटच गेलेली आहे.
आणि हे बाई लेकर इकडे बसलेले सगळे लेकरच बरं काही सध्या हा माणूस बी लेकर सध्या मग नाही तर काय तू लग्न झालंय का लग्न झालंय का लग्न झालंय का सोरी लग्न झालंय का हळद लागली तर अंगाला हळद लागायची हा हळद लागल्यानंतर माणूस होत असतो तो म्हणतो लेकरच असते हे लुडो खेळले बा ते दिसलं कोण मारलं कोण मारलं कोण 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 ते पोहे पोहे एकदा पटकन पोहे खाय आणि चलो उठलो साईडला तुम्ही म्हणसा कोण मारणार हे बघा हे असे राडा घालून ठेवते लेकरं एकदा पोहे खायचे तुम्ही साईड लावून खाणार ते पलंगावर सांडा ती झोपतो आपण कमा आले बाबा तुमची लेकर ऐकत पण नाही पलंगावर त्याने सगळे पोहे सांडवले आणि ते लुडो खेळायला लागले काय कमाले तू सांगते नाही लेकराला काय बाबा तर बरेचसे लोक बोलत होते की कोमलच्या घरचं कोणी आलं नाही का आलं नाही का तर कोमलची मम्मी आणि कोमलचा बहिणीचा मुलगा तर ते दोघं जण आलेले आहेत बाकी जण जे आहेत ते उद्या येणार आहेत म्हणजे हळदीच्या दिवशीच येणार आहे डायरेक्ट कारण की घरचंही सगळं बघून यावं लागतं तर इकडे आहेर देणं चालू आहे दुपारच्या टायमालाच आईलाही ते साडी वगैरे दिली आणि दादाला देखील आहेर केला सोबत रामाला देखील केला आणि मला पण केला आहे म्हणजे आता मी जावाई म्हणून मला केला आहे त्यांनी तर इथं आहेर देत आहे कारण की मलाही बरेचसे लोक म्हटले की दादा तुला आहेर येईन कोमलच्या घरून तर तो आता आलेला आहे फायनली आणि म्हटलं जरा थोडं शूट करून दाखवा जेणेकरून कसं आहे माहिती आहे का आजकाल म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी होत असतात आमच्या घरी ज्या नॉर्मल लोकांच्या घरात होतात तर मी सगळं काही शेअर नाही करू शकत म्हणजे शेअर म्हणजे ॲट अ टाईम कॅमेरा चालू नाही राहू शकत माझ्या घरामध्ये तर आता ज्या ज्या योग्य वाटतंय किंवा ज्या वेळेस मी घरी असेल त्यावेळेस मी सगळं काही शूट करण्याचा प्रयत्न करतो जसं की आता कोमलची मम्मी जेव्हा आलती म्हणजे माझ्या सासूबाई जेव्हा घरी आलता त्यावेळेस माझा जेव्हा मी घरी होतो म्हणून हा शूट मी घेऊ शकलो तर इथं हितेंना दादाला आहेर वगैरे दिला आहे आणि मलाही दिलं आहे रामसाठी पण टावेल टोपी आणि सगळं काही आहेर व्यवस्थित सगळं काही केलं आहे बाकी कोमल खूप खुश होती जी मम्मी आली पण दगदग एवढी होईल तुम्ही बघितलं ना ती कशी रडू लागली होती आणि काय करणार बिचारी कारण की परीमुळे तिला जर की झोका देत बसली आणि बाकीची कामं करायला नाही भेटले तर तुम्हाला माहिती आहे एक तर शेवटचं लग्न आहे आजील देखील नाटी आणली होती आणि शेवटचं लग्न असल्यामुळे तिची पण खूप हाऊस असते की मला असं करायचं मला तसं करायचं पण ते परीलाच घेऊन बसणं म्हणजे तिला ते पटत नाही आहे ठीक आहे लेकरू आहे लेकरूला थोडंफार करूया तर आता माझी बारी आहे म्हटलं चला आता मला पण इथं आहेर देत आहे तर ॲक्च्युअलमध्ये मला माझ्या म्हणजे भावाच्या लग्नामध्ये आहेर असा पहिल्यांदा मिळतो आहे आणि तो मिळणार पहिल्यांदा कारण की माझा एकच भाऊ आहे आणि त्याचं लग्न होत आहे तर ठीक आहे बाबा बाकी लोक म्हणते अरे तू काय बोलतोय तर तुमच्या माहितीसाठी मी व्हॉइस ओव्हर करतो आहे रात्री 12 वाजता कारण की एवढी दगदग चालू आहे ती तुम्हाला 2 दिवसात कळेलच आणि शक्यतो मी हळदीचा आणि लग्नाचा व्हिडिओ जो आहे तो मोठा येईल तर अशी अपेक्षा करतो तुम्ही खुश असाल आणि सगळे व्हिडिओची प्रीमियर लागणार आहे म्हणजे लाईव्ह लागणार आहे 2 वाजता तर तुम्ही नक्की व्हिडिओच्या याच्यामध्ये यायचं काय चला सगळ्यांना बाय बाय आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या.